नमस्कार, मी समीक्षा। वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल जी लेजरा। तर आज आहे 30 तारीख आणि उद्या गणपती बसणार आहेत। तर मला सुट्टी भेटली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत गावी, माझ्या गावी। सो आमची तर आमची आता बस आहे निगडीवरनं। तर पप्पा वगैरे रेडी होत आहेत, बॅग वगैरे भरल्यात। तर आता आम्ही जाणार आहोत। सगळं बंद आहे का बघून घेते। बंद केलाय ना गॅस वगैरे सगळं। आहे का? पप्पांना खूप खोकला येत होता, त्यामुळे मग आम्ही खडीसाखर घ्यायला थांबलो होतो किराणाच्या दुकानात। बेटा कसे मिळाले? पाव किलो मोदक घ्यायचा। बॅग आहे काढते, चला। त्यानंतर मग आम्ही निगडीच्या बस मध्ये बसलो आणि जाणार होतो रिक्षाने, पण रिक्षावाल्याने 300 रुपये सांगितलेले, मग त्यामुळे 40 रुपये मध्ये आम्ही गेलो। आता सध्या मालवणची बस लागली। घ्या ना मग खाली सगळ्यात लास्ट सीट। गणपती बाप्पा मोरी। थँक गॉड खिडकीची सीट भेटली। या एका चिठ्ठीमुळे प्रॉब्लेम झाला असता माझी विंडो सीट गेली असती, कारण की कागद लावलेले असे, मग कागद काढलं कळलं की आमची विंडो सीट आहे। गाडी निघालेली आहे। गणपती बाप्पा मोरिया। गणपती बाप्पा मोरिया। गाडी गावकर आपली बॅग ठेवत आहे। फोटो घे, फोटो घे, फोटो घे। गाडी लवकर जा। आम्ही या ठिकाणी समीक्षा आमची बस मध्ये बसलेली आहे आणि आम्ही निघालो आहे। बाय बाय पुणे। आता कुठे थांबणार? आता वल्लभ नगरला डायरेक्ट स्टॉप। सगळीकडे गणपतीची लगबग चालू आहे। हार वगैरे, फुलं वगैरे, हरतालिकाची याची जी होती ती। तर आता आम्ही आलो आहे वल्लभ नगरला। हे आमचं मेन बस स्टॉप होतं, पण जेव्हा तिकीट काढत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की निगडीला जायचं, त्यामुळे आम्ही निगडीला बसलो। आता वल्लभ नगरला गाडी आलेली आहे। आता शिवाजीनगरवरनं निघाली आहे गाडी। हो
पुणे स्टेशनला आलोय. गाडी रिव्हर्स चालली कारण की स्टॉप वर लावत आहेत गाडी. किती गर्दी आहे. स्वारगेट वरनं गाडी निघाली आहे. मगसपासनं अर्धा तास झालाय आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबले आणि त्यात पाऊस पण आलाय. आता बघू, आत पण नाही नेली अजून गाडी डेपोमध्ये. एक तासानंतर बस निघाली आणि पाऊस पण आलाय. आत्ता स्वारगेट वरनं बस निघाली आणि आत्ता वाजतोय 10:15. खेडशिवा पूलच्या पुढे आलो. जेवण वगैरे झाले आता चाललं. आता गाडी निघेल मग आता कोल्हापूर मध्ये डायरेक्ट गाडी थांबणार आहे. तीन वाजलेत आणि कोल्हापूरला गाडी पोहोचलेली आहे. कोल्हापूरवरून निघाली आता गाडी. आता भाऊ कुठे थांबते म्हणजे त्यांना थांबायची येणार आहे. कांबोलीमध्ये थांबेल. आता गड हे निघलंच म्हणजे गाडी आली. आता वाजले 4:30 वाजले ना. बरोबर 6:00 आंबोलीत गाडी पोहोचली. आंबोलीवरून आता गाडी निघाली. आता बघू फॉग वगैरे दिसेल. आम्ही उतरलो तर धडकेत उतरणार कारण की आम्हाला गाडी भेटली पाहिजे पुढची.
घाटाला सुरुवात होते। गाड़ी खूब वायबल होत होती आणि त्यामुळे ते जी दरीची खोली बघूनच मला भीती वाटत होती, त्यामुळे मोबाईल मी खूप घट्ट पकडलेला आणि त्याच्यामध्ये से ब्लर झालं सगळं आणि मोबाईलची पण एवढी क्लियरिटी नव्हती, पण जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी केलेलं आहे। तुम्ही जेव्हा स्वतः येऊन इथे अनुभव घेशाल तेव्हाच तुम्हाला कळेल की इथली ब्युटी काय आहे। मला आंबोली का आवडते कारण की आंबोली संपल्या संपल्या आईचं गाव आहे, मग केव्हाही आपल्याला आंबोलीला फिरता येतं, त्यामुळे मम्मी मला खूप आंबोली आवडते आणि मम्मीचं हे गाव खूप आवडतं। तुम्ही जर प्रत्यक्षात येऊन पाहाल तेव्हाच तुम्हाला खरा अनुभव घेता येईल। जशी जशी सकाळ होत होती तसं तसं धुकं अजून वाढत जात होतं, पण आमची गाडी लवकर निघाली लवकर पोहोचली त्यामुळे मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढंच मी केलेलं आहे। बरोबर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता इथं उतरलो आहे। बरोबर 11 तासांचा प्रवास झालेला आहे आणि आता बघू धवडकीवर उतरलो आहे। तर आता बसची वाट बघतो आहे सावंतवाडीवरनं। ॲक्च्युली सावंतवाडीला जाणार होतो पण आता लेट झाला आहे थोडासा, मग बस वगैरे परत मिस झाली तर म्हणून इथे उतरलो। आता बस आली की जाणार। पप्पा फुल तयारीत बसची वाट बघत आहेत। आता बस बघूया कधी येते। 7:30 सावंतवाडीवरनं सुटणार, मग इथे यायला 10-15 मिनटं तरी लागतातच। वेरले बरोबर आम्हाला 8:55 ची बस भेटली आणि 5 तास आम्ही घरी।